पाइपलाइन प्रकल्प बाधितांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू. रिलायन्सच्या नागोठणे प्रकल्पासाठी टाकलेल्या गॅस वाहिनीने बाधित झालेले पेण व खालापूरमधील प्रकल्पग्रस्त शेतकरी आजपासून अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. अनेक प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला मिळालेला नाही. काही बाधितांना बनावट चेक देऊन फसवणूक करण्यात आली, बाधित जमिनीची दुरुस्ती करून दिली नाही असे आरोप आंदोलकांनी केला आहे. अनेकदा आंदोलने केली, पालकमंत्री उदय सामंत यांच्या जनता दरबारात तक्रार करून देखील न्याय मिळत नसल्याने हा मार्ग निवडल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे.